आहे आता हातासारखी तुम्हाला फिश आहेत म्हणून करी पण करणार आहे पण बरं चालेल फिश करी शिकवतील अशाला पण तसंच करायचं लिंबू लावून घ्यायचा आपण काही इकडं कोकम नाही वापरत आपण कोकणात तिकडं वापरते पण आपल्याला लिंबूच बरं पडते मी तर लिंबूच टाकते बघा लिंबू टाकायचं मीठ लावून घेऊया तशी ह्यात मीठ लावलं म्हणजे चव उतरते मासा असं सपक लागत नाही हळद लावूया सगळं मिक्स लावून घ्या चांगलं आता लय गडबडी त्याने फास्ट दाखवायला लागली तर बघा अद्रक लसूण कोथिंबीर टाका कढईस बघा तेल टाकू द्यायचं जरा कच्चा मसाला 15 रुपयाला पाकिट मिळतं ते आणायचं ते टाकायचं चांगला तळून घ्या मसाला म्हणजे माशाचा ओ वास दिस काय येत नाही असे टाकून घ्यायचं ते काय मासा घेऊन असतो जाडायचं लगेच मऊ पडत नाही सगळ्या माशाला सगळं असं म्हणजे मस्त तिकीट लावून घेतलं आता माझ्याकडे काळं तिकीट संपले काळं तिकट असलं तर काळं तिकट टाका हा कांदा लसूण मसाला टाकते मी 2 चमचे आमच्या झुंजन तिखट आमची लागते आणि आंबारीची मिरची पावडर काळा तिखट मसाला ठेवतो आणि आपण कच्चा मसाला तर ऑलरेडी टाकला आहे सगळं लावून घेऊया मिक्स करून किंचित गरम पाणी टाकूया तिखट चिकटत नाही करपत नाही हे आपल्या मटणाला जे करतो तीच कांदे भाजून खोबरं भाजून टमाटर टाकले ह्याची पेस्ट आहे ही टाकून घ्या शिजायला वेळ लागत नाही 10 मिनिटात मग आमटी शिजते आता जेवढं पाहिजे तेवढी करी पाहिजे तेवढी पाणी टाकून घेऊया शिजवायला ती उकळू द्यायची चवीनुसार मीठ टाकणं उलटण्यानं करायचं म्हणजे पळीनं केलं तर मासे तुटतात उलटण्यानं करा आणि खायच्या टायमाला काय करायचं प्रत्येक वेळेस पळीनं आमटी घ्यायची बाजूला आणि उकळायची चांगली आणि मग मासे घेऊन त्यात टाकायचे आणि हे करायचे नंतर परत जर गरम परत पाहिजे असलं तुम्हाला तर गाळून पडत बघा मग आमटीच फक्त गरम करायची मासे तुटत नाहीत मग ही एक प्रोसेस तुम्हाला एक सांगितली आयडिया मी आता वरनं कोथिंबीर टाकूया एक उकळी फुटली चांगली एक उकळी फुटू द्यायची बंद करायचा गॅस मग उकळी फुटली आता गॅस बंद करते मी आणि बघा मासा कसा झाला आहे आपला मासा आपला पूर्ण शिजलेला आहे चांगला मऊसूस झाला आहे आणि जर तुम्हाला आमटी बाजूला काढून आहे ना मासे सरपवायचे आमटी घ्यायचे एका पातळ्यात कडक करायचे वरनं ही फिश टाकायचे मग काय होत नाही खाताना प्रत्येक वेळेस गरम करू नका नाही सगळं गाळवून जातं आणि मुंडकी आहेत का माशाची ही मुंडकी आहेत ना कधी पण मुंडकी टाकायची ह्याच्यामुळे टेस्ट येते हा भाग पण आणायचा माशेवाल्याकडनं स्वच्छ करून मुंडक्याचा नुसती मुंडक्याची आमटी करा ती तर लई भारी लागते मी मुंडकी पण फे घेत असते टाकून देत नाही मुंडक्यानी टेस्ट येते कशी वाटली कमेंट करून सांगा चला आता हजले गडबड गडबड चला उशीर झाला जरा मुलाला पाडते जेवायला त्याला जास्त रस्सा लागत नाही माशाचा भात तळ्याला 2 चपात्या कांदा लिंबू दिले थोडस मीठ देऊया लागलं तर कमी जास्तीला आणि भाजीत मीठ टाकलं ना गं बाईनी गडबडीत मीठ जर नसलं टाकलं तर तेवढं चवीपुरतं मीठ टाका शेवटी खूप गडबड झाली ती मला बनवायला